अमरावती जिल्ह्यातील बहिरमच्या यात्रेत भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. संपूर्ण विदर्भातून आणि मध्य प्रदेशातून भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. विदर्भातील सर्वात मोठी आणि सर्वात जास्त दिवस चालणारी म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम इथे बहिरमबुवाची यात्रा 20 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. येत्या 30 जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार आहे. ही यात्रा केव्हापासून सुरू झाली याबाबत कुठलाही दस्तऐवज नसला तरी इंग्रजांच्या काळातही ही यात्रा भरत होती अशी नोंद आहे. अतिशय जागृत देवस्थान अशी ख्याती बहिरमबुवाची आहे. जुन्या काळात मनोरंजनाचे कुठले साधन नसल्यानं वेगवेगळ्या भागात शेतीचा हंगाम संपल्यानंतर धार्मिक स्थळांवर यात्रा भरत होत्या. या यात्रेमध्ये शेती साहित्य मिळत होतं. कालांतरानंतर या यात्रेत बोकड बळी देण्याची प्रथा सुरू झाली. या अनिष्ट प्रथेला संत गाडगेबाबांनी विरोध केला आणि ही प्रथा बंद झाली. सुमारे 40 दिवस या ठिकाणी भाविकांची रेलचेल असते. कुळदैवत ज्यांचं आहे ते त्यांचं लग्न असो किंवा काही असो त्यांना इथं यावंच लागते. हजारोच्या संख्येनं भाविक इथं येतात आणि मध्यंतरी या यात्रेचं स्वरूप थोडं बदललं होतं. इथं तमाशे वगैरे येत होते आणि ते सर्व वाईट सर्व इथून प्रथा 15 वर्षापासून बंद झाली आहे. आज इथं हजारोच्या लाखोच्या संख्येने लेडीज येत आहे आणि देव दर्शन करीत आहे. इथे दरवर्षी अगदी लहानपणापासून येतो आहे. आमचं माहेर इथलं जवळपासच असल्यामुळे यात्रेची आम्हाला एक वेगळंच अट्रॅक्शन आहे. येथे आम्ही येऊन पूर्ण मंदिराचं दर्शन घेतो, बहिरमबुवाचं दर्शन घेतो, नंतर यात्रेत फिरतो. इथे आता तरी आमचं राहिलं नाही, पूर्वी आम्ही ते मुक्कामी असायचो. वेगळाच आनंद असतो. या यात्रेत एकेकाळी मोठ्या प्रमाणात तमाशाचे फड लागत होते. स्थानिक आमदार बच्चू कडू यांनी तमाशाच्या फडांना विरोध केला. त्यानंतर सरकारी आदेशानं तमाशाचे फड बंद झाले. गेल्या 15 वर्षांपासून भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. इथला जो तमाशाचा जो प्रकार होतो ते आमदार बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा संपुष्टात आणलं. इथे बिलकुल तमाशाचा कार्यक्रम चालणार नाही असा त्यांनी आग्रह धरला आणि शासनाकडून त्यांनी तशी परमिशन घेऊन इथला हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट काम बच्चूभाऊंनी इथं केलेलं आहे. आणि हा जो आहे ही या एरियातला जी जे की महिला वर्ग होता हा महिला वर्गाचा सर्वात जास्त त्याला प्रतिसाद या गोष्टीला बच्चूभाऊंना होता. अमरावती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे या यात्रेचं नियोजन केलं जातं. कधी काळी ही यात्रा तमाशाच्या फडांमुळे बदनाम झाली होती. फक्त तमाशाचे शौकीन लोक इथे येत होते. मात्र तमाशा बंद झाले तसं यात्रेचं स्वरूप बदललं. आता भाविक सहकुटुंब इथे येतात. ही यात्रा म्हणजे पौष महिन्यात सुरू होणारी यात्रा आहे आणि संपूर्ण विदर्भातून इथे लोक येतात, कारण ही सर्वात मोठी यात्रा पूर्ण विदर्भात एवढी मोठी यात्रा नाही. जे 20 डिसेंबर ते 30 जानेवारीपर्यंत प्रशासनाचा इथं काळ आहे, यात्रा काळ आहे. आणि ह्या यात्रेकाळादरम्यान इथं प्रशासकीय सेवा जेवढ्या काही असतील त्या आम्ही इथं सर्व पुरवतोपूर्ण स्टॉल्सना. मटण शिजवण्याकरिता आवश्यक असणारी हंडी इथं मिळते, तसंच अनेक घरगुती वापराच्या वस्तू या यात्रेत मिळतात. शहरीकरणाच्या धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस ग्रामीण भागात घालवण्याकरिता अनेक जण इथं आवर्जून येतात आणि आनंद लुटतात. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.